सरपंच साहेब मला सांगा की कसं अगदी छोट्या वयामध्ये ही सरपंच पदाची जबाबदारी गावाने तुमच्या सोपवली, कसं तुम्ही काम केलंय, संघटनेची कशी मदत केली, त्याबद्दल सांगा काय? तर सरपंच जे आपण काम केले, मुळातच आपण सर्वप्रथम आपल्या पहिली कुटुंबाची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून आपण कुटुंबामध्ये आम्ही तिघे जण भाऊ आणि आमचं कमीत कमी 8-10 लोकांचं कुटुंब, ही पूर्णपणे जबाबदारी आपण स्वीकारत असताना ती अतिशय आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडली, यशस्वीरित्या पार पाडली, त्यामुळंच आपण पहिलं कुटुंब ठीक करू शकलो म्हणून आपल्या गावातल्या लोकांना म्हणा किंवा आपल्या सहकाऱ्यांना वाटलं की जो माणूस घर सांभाळू शकतो, स्वतःची प्रगती करू शकतो, तो नक्कीच आपल्या गावाची प्रगती करेल किंवा गावच्या पद्धतीचं मॅनेजमेंट करू शकतो, या दृष्टीचा विचार जनतेने केला असावा असं मला वाटतं. आणि मी सरपंच होण्याच्या आधीच जे आमचे म्हणजे आवर्जून ज्यांचं नाव मला घेऊच वाटतं असे आमचे मार्गदर्शक म्हणून पांडुरंग कृष्ण चव्हाण, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो, त्यांना मी सरपंच व्हायच्या आधीपासूनच मला सरपंच म्हणायचे. आणि खरोखर नंतर मग मी माझं घरचं काम पाहत असं नंतर ज्यावेळेस आमची पंचवार्षिक ज्यावेळेस सरपंचपदाची निवडणूक आली 2015 साली, त्यावेळेस खरोखरच त्यांनी सरपंच म्हणता म्हणता खरंचच या गावाचं सरपंच करून टाकलं आणि गेली आपण 3 वर्ष ती जबाबदारी पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं. आमचे सर्व सहकारी मित्र असतील, मल्हारी चव्हाण असतील, जे मागचे माजी सरपंच जनार्दन बाबूराव असतील, त्यानंतर वासुदेव विठ्ठल चव्हाण असतील, खंडू बोराडे असतील, मागच्या सरपंच अलकाबाई चव्हाण असतील, म्हणजे माजी सरपंचांनी आपल्याला त्या पद्धती चांगलं सहकार्य केलं आणि आपले जे सहकारी आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, म्हणूनच आपण जी काय आत्तापर्यंत जी गावची जबाबदारी पार पाडली ती आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. संघटना इथे कशी बांधली गेली आणि शाखा कशा बांधल्या गेल्या, नेमकं कुणाचं योगदान आहे इथे सेनेचं बल वाढण्यासाठी? सेना म्हणजे या गटामध्ये आपण जसे आम्ही तर लहानाचे मोठे झालो तेव्हापासून या गटामध्ये आम्ही भागव्या कलरशिवाय जास्त कुठला कलरच दिसला नाही. खरं पाहिलं तर सेनेला सेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातलं खरं पाहिलं तर आम्ही जेव्हापासून आठवतो तेव्हापासूनचा हा फक्त दोनच पक्ष त्या ठिकाणी आपले या विभागामध्ये राजकारण होते. तर पाहिलं तर कमीत कमी इथून मागच्या काळामध्ये एक आत्ताच्या खासदारकीचा अपवाद वगळता इथून मागच्या काळामध्ये नेहमीच 80% ते 85% मतदान हे नेहमी सेनेला होत राहिलेलं आहे आणि फक्त तुटपुंज फक्त 2 आकडी मतदान हे फक्त राष्ट्रवादीला इथून मागच्या काळामध्ये झालेलं आहे. एवढी मजबूत संघटना कुणी बांधली, कुणाचं योगदान ही आता आम्हाला ज्या वेळेसपासून आठवतं ते जर खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी स्वर्गीय रामदास शेटगेनुजी चव्हाण हे म्हणजे ज्यावेळेस आम्हाला जिल्हा परिषद म्हणा किंवा जे राजकारणात आम्ही ज्यावेळेस कळत होतो थोडं कळायचं त्यावेळेस आम्हाला जिल्हा परिषद सदस्य आम्हाला जे आठवतात ते पहिले फक्त रामदास शेठ चव्हाणच आठवतात. आणि म्हणजे ते सेनेचे निवडणूक सेनेचेच म्हणजे जिल्हा परिषद सदस्य तेच आठवतात. त्याच्या आधीचे जिल्हा परिषदचे कोण होतं काय ते आम्हाला अजूनही सांगता येत नाही. आम्ही तेव्हा कधी विचारणा किंवा आठवायचा प्रयत्न पण केला नाही. तर त्यांनी पहिल्यापासून त्यांनी ही संघटना म्हणजे इथून ऐकतोय तर रामदास शेठनी त्यांनी स्वतःची म्हणजे ऐकूनही आम्ही काय त्यावेळेस प्रत्यक्ष आज ज्या पद्धतीने आम्ही राजकारणात सक्रिय आहोत त्या पद्धतीत आम्ही त्यावेळेस काय सक्रिय नव्हतो, परंतु त्यांच्या काही गोष्टी ऐकून येत की त्यांनी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबावरती तुरी ठेवल्या, परंतु समाजाचं त्यांनी नेहमीच भागवले म्हणजे समाजात समाजकार्य कोणतं त्यांनी आणून ठेवलं नाही. वेळप्रसंगी त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये आपली स्वतःची प्रॉपर्टी काही प्रमाणात विकली पण इलेक्शन लोकांसाठी म्हणजे त्यांनी समाजसेवक कसा असावा आणि समाजाची राजकारणात नेतृत्व करणारा माणूस कसा असावा वेळप्रसंगी स्वतः ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी स्वतःचे सर्व कर्ज बुडून आणि स्वतःचे सर्व जमीन आज एवढे मोठे जमीनदार असताना त्यांनी बुडून समाजाला नेतृत्व केलं त्या पद्धतीचं नेतृत्व आज रामदास शेठ चव्हाण यांनी आमच्या या विभागाला केलेलं आहे. आणि त्यांच्या जोडीने आमचे आजोबाच म्हणले तर आजोबाच आहेत ते भिकाजी तुकाराम चव्हाण हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांच्या त्यावेळेस रामदास शेठच्या बरोबर शिवसैनिक म्हणून नाना म्हणजे त्यांना आता सर्व गावामध्ये भिकानाना म्हणून जास्त करून परिचित आहेत ते.
तर त्यावेळेस त्यांचे रामदास शेठचे खंदे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक आजही ते शिवसेनेचं 100% म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तर ते कधीच टाळत नाही असं काम त्यांचं. आणि आज आम्ही त्यांच्या बरोबर आज तेच पाहून पण आम्ही त्या वाटेवरती आज सक्रिय आहोत. सेनेनं नेहमीच एक संघटन मजबूत असताना, कार्यकर्ते स्ट्रॉंग असताना, बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा असणारा वर्ग नेहमीच मुंबईकरांना त्यांनी मोठं केलंय. मुंबईला ह्याच मातीतली लोकं पण मुंबईला कामानिमित्त गेली आहेत, पुन्हा त्यांना एक जुन्नरकर आपली माणसं म्हणून त्यांना स्वीकारले. ह्यावेळेस मात्र शरददादा पुन्हा एकदा सेनेत परत आलेले आहेत. सगळे सैनिक त्यांना आपलंसं करतील करतील तर का करतील. इथून मागच्या काळात आपण जे आपल्याला कोणावरती टीका करायची नाही किंवा काय नाही, परंतु वस्तुस्थिती ही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. याच गटाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आशाताई भोसके ह्या जे नवीनच मुंबईवर आल्या त्यावेळेस खरं पाहिलं तर रामदास शेठ चव्हाण यांनी त्यांचा स्वतःचा बालेकिल्ला ताईंच्या ताब्यात दिला आणि ताईंना या विभागाचं नेतृत्व करायचा संधी दिली. आणि त्या संधीचं त्यांनी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोनं पण केलेलं आहे त्याबद्दल दुमत नाही. म्हणजे त्यांनी या गटाचं जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी पार पाडलेलं आहे. हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे. आणि आत्ताच आपल्या डोळ्यासमोर ताजं उदाहरण जर पाहिलं तर गुलाब शेठ पारखे हे एक जिल्हा परिषद सदस्य आहेत का, जेणेकरून ताईंनी त्यांचा बालेकिल्ला म्हणजे जो रामदास शेठनी बालेकिल्ला ताईंना दिला आणि ताईंनी बालेकिल्ला त्यांचा गुलाब शेठ पारखे यांना दिला. आणि म्हणजे हा बालेकिल्ला जो आहे हा या दोन तीन उदाहरणावरून असं सांगता येईल का हा माणूस पाहत नाही तर हा बालेकिल्ला मुळात हा शिवसैनिकच आहे. हा फक्त बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे का ती या ठिकाणी माणूस म्हणून नाही, तर म्हणजे अशी एक 20% लोक असतील का ते माणूस म्हणून या ठिकाणी मतदान करत असतील, परंतु 70 ते 80% लोक ही फक्त धनुष्यबाण आणि एक शिवसैनिक म्हणूनच किंवा आपला एक भगवा किंवा एक या नात्यानेच फक्त या ठिकाणी शिवसेनेला मतदान करत असतात. दादांनी विरोधक असताना, मनसेचा एकमेव आमदार असताना एवढा सारा निधी खेचून आणला आहे, लोकांच्या मंत्र्यांच्या पोटात शिरून त्यांना त्यांच्याशी प्रेमाने वागून एवढा सगळा जिथून जिथून निधी आणता येईल सगळ्या मंत्रालयांकडून दादांनी निधी आणला आहे. विकासाची गंगा आज तालुक्यात आणली असं वाटतं का, आणि दादा संघटना इथून पुढच्या काळात मजबूत करतील का, चांग जे काही तळागाळातले कार्यकर्ते असतील त्यांच्या जे पोटेन्शियल असेल त्यांना मोठं करतील का. दादांच्या बाबतीत जर विस्तृतपणे जर सांगायचं झालं तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे दादा हे नावाप्रमाणे दादा दादाच आहेत. म्हणजे एक आपल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला एक आपला मोठा भाऊ वाटावा या दृष्टीने, म्हणजे आपण ज्यांना दादा म्हणतो खरं मोठा भाऊ वाटावा अशा पद्धतीचं काम आहे. म्हणजे एकदम कधी फोन करा काही करा तर लगेच फोन उचलणार, प्रत्यक्ष नाव नावानिशी प्रत्येक माणसाची ओळख असणाऱ्या एवढा जनसंपर्क असणारे हे म्हणजे पाहिलं तर खरंच पाहिलं तर आपल्या तालुक्याला लाभलेले आमदार आहेत. आणि खरंच सांगायचं झालं ते एवढा निधी आणलाय आणि आत्ता त्यांना पुढची संधी द्यायला हवी पुढे जात असताना. नाही आता कसं झालं एवढा निधी आणला म्हणजे मुळात दादा ती प्रत्येक माणसामध्ये एक कला असते. आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून ताईंनी असं गुलाब शेठ असतील यांनी निधी आणला, परंतु आज क्या राज्य विधानसभेमध्ये खरं पाहिलं तर ज्या व्यक्तीला मान आणि स्वतः मानपान किंवा या गोष्टीची अपेक्षा नसती तीच व्यक्ती एवढा निधी आणू शकते या मताचा मी. का आपण एखाद्या काही एक गोष्ट मागितली आणि ती जर नाही, म्हणजे आपण एखाद्याकडे एखादी छोटीशी गोष्ट मागितली आणि ती जरी त्या व्यक्तीची असताना सुद्धा त्या व्यक्तीने जर आपल्याला ती नाही दिली तर आपल्या मनाला किती वाईट वाटतं. आणि माणूस म्हणतो नाही नाही दिली ना परत मी त्याच्याकडे जाणार नाही, परंतु दादा या शेतकरी एकदा नाही दिली दोनदा मागणार तीनदा मागतील, परंतु का ती गोष्ट शेवट पुढचा म्हणून नाही आता दिलीच पाहिजे. म्हणजे एक फक्त त्यांच्या डोक्यात एकच का फक्त माझ्या तालुक्याचा विकास, माझ्या तालुक्याला निधी भेटला पाहिजे. फक्त स्ट्रगल कोणाला मला एकट्याला करावं लागते, परंतु एवढी जी काय आपल्या तालुक्यात जनता आहे ही फक्त माझ्या एकट्याच्या स्ट्रगलमुळं
सुखी होईल हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असावा. म्हणूनच खरं पाहिलं तर आज मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, पंकजदाई मुंडे असतील, या सर्वांच्या माध्यमातून यांच्याशी दादांचे चांगले सलोख्याचे संबंध असतून, म्हणूनच खरं पाहिलं तर आज या ठिकाणी दादा अपक्ष म्हणजे थोडक्यात दादा अपक्षच, पक्ष हा दादांसाठी हा दुसरा आहे, परंतु दादा हे व्यक्तिशा एक कर्तृत्ववान व्यक्ती असल्यामुळं दादांना खरं पाहिलं या तालुक्याने स्वीकारलेलं आहे. इथून पुढे संघटनेला शाबीरबाईंनंतर एक लोकनेता मिळाला आहे का, काय सांगणार? लोकनेता म्हटलं तर त्यातकं बदल काय वावगं नाही. पाहिलं तर खरं पाहिलं तर या तालुक्याला एकदम म्हणजे ते नेहमी सांगत असतात आमदार की स्वस्त स्वस्त म्हणण्यापेक्षा मी तो म्हणतो आमदार की मोफत आता लोकांमध्ये वाटली गेली मोफत. आजपर्यंत एक छोटे मोठे कार्यक्रम लोक पाहिले आणि काही लोक त्यांना म्हणजे ऐकू नाही का हिनवत होती दशकिरीला जाणारे आमदार किंवा पूजा करणारे आमदार ही अशी पद्धतीचं होतं. पण दादांनी दादा आमदार झाल्यानंतर 2 वर्षानंतर जे दादांचं जे काम चालू झालं, मी म्हणतो मुंबई अहमदाबादची बुलेट ट्रेन तरी कमी वेगाने जावी.